बाळांनो, आजचं नवीन लेक्चर आपण सुरू करू. बेटा, आतापासून चालू होत आहे तुमचे प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन नंबर पहिला आपण बघतोय. बघा, द फॉलोइंग टेबल शो द नंबर ऑफ स्टुडंट्स. काय दिलेले? नंबर ऑफ स्टुडंट अँड द टाइम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. फाइंड द मीन. काय विचारलं? बघा, प्रश्नातच कळा. तुम्हाला प्रश्न अगोदर कळायला पाहिजेत नेमकं काय विचारलं. आणि स्टॅटिस्टिक्सचे बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतात, प्रश्नच कळत नाही. आणि प्रश्न तर कळत नाही, आणि कोणता फॉर्म्युला कधी लावा हे सुद्धा त्यांना कळत नाही. ठीक आहे, मग इथे हे कळालं की आपल्याला काय काढायचं आहे, मीन. आणि टाइम स्पेंड बाय स्टडी बाय डायरेक्ट मेथड. कोणती मेथड यूज करायची आहे? कोणती मेथड यूज करायची? डायरेक्ट मेथड. ठीक आहे, हां. आणि जर तुम्हाला वाटलं तर इनडायरेक्ट सॉल्व करायची, तर इनडायरेक्टही करू शकता, स्टेपही करू शकता. आन्सर थोडी चेंज होतात, तिन्ही मेथडचे आन्सर काय असतात, सारखेच असतात. तर बघूया, टाइम काय आहे, 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8, 8 to 10. आणि नंबर ऑफ स्टुडंट किती? 7, 8, 12, 18, 12, 10 आणि 3. मग मला सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला जो विचारायचा आहे तो तुम्ही सांगता का? पहिले हा प्रश्न कोणत्या सिरीजमध्ये ते ओळखा. कोणत्या सिरीजमध्ये रे बेटा? सिम्पल सिरीजमध्ये का डिस्क्रीटमध्ये का कंटिन्युअसमध्ये? कोणत्या सिरीजमध्ये क्वेश्चन आहे हा? अरे बाळांनो, कंटिन्युअस सिरीजचा प्रश्न आहे ना, ग्रुप आला ना, 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8 आणि 8 to 10. काल शिकवलं ना मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये, कारण की जर तुम्हाला सिरीज कळणार नाही तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला कधी लावा हे सुद्धा कळणार नाही. कळालं का आता कोणत्या सिरीजचा प्रश्न आहे? कंटिन्युअस सिरीजचा प्रश्न आहे. कोणत्या? कंटिन्युअस. चला सोल्युशन स्टार्ट करू. ठीक आहे, इथे लिहा काय, टाइम, नंबर ऑफ स्टुडंट. सांगा किती आहे, 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8. दिसतंय ना बाळांनो, थोडं झूम मध्ये ठेवा. ठीक आहे, 6 to 8, 8 to 10. आता नंबर ऑफ स्टुडंट किती दिसतंय रे? 0 to 2 च्या बाजूला किती आहे? 7. हा, इथे किती दिसतंय? 18. इथे किती दिसतंय? 12. 6 to 8 किती आहे? 10. आणि 8 to 10 किती आहे? 3. ठीक आहे, आता हे झालं टाइम. आणि इथं काय झालं, नंबर ऑफ स्टुडंट. आता मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं काय, नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे तुमची काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी. आणि टाइम हा काय दिसतोय, एक सिरीज. मग याची काय काढायची, मिड व्हॅल्यू. काय काढणार? मिड व्हॅल्यू. मग सांगा, 0 to 2 मध्ये मिड व्हॅल्यू किती असते? 1. 0 + 2 / 2 किती राहणार आहे? 1, राईट. 2 to 4 मध्ये मिड व्हॅल्यू किती राहणार? 3. मधली सेंट्रल व्हॅल्यू 2 आणि 4 ची 2 आणि 4 6 6 / 2 किती राहणार? 3. 4 आणि 6 10 10 / 2 किती राहणार? 5. सांगा पटापट, 6 आणि 8 मध्ये किती? 7. 8 आणि 10 मध्ये किती? 9. झालं माझा एक्स ए, एफ ए झालं ना. आता मग तुम्हाला मी अगोदरच सांगितलं ह्या एक्स आणि या फ्रिक्वेन्सीचं काय करायचं रे, लग्न लावायचं ना यांचं. ह्या एक्स कोणासोबत लावायचं आहे? हा, फ्रिक्वेन्सी सोबत. मग नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे काय आपल्यासाठी? फ्रिक्वेन्सी. मग इथं एक चार्ट बनेल तुमचा, एक्सेप्ट. काय एक्सेप्ट? 1 × 7 काय आहे? 7. 18 × 3 किती होतात? 54. 12 × 5 किती होतात रे? 60. 7 × 10 किती होतात? 70. 9 × 3 किती? 27. राईट. हा, मग आता लगेच यांची बेरीज करायची, कारण की फॉर्म्युला काय बघा. तुम्ही वाटल्यास तुम्ही असं हे लाईन्स पण ड्रॉ करू शकता तुम्ही, काही अडचण नाही. अशा पद्धतीने तुम्ही चार्ट सुद्धा तयार करू शकता बघा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही चार्ट करायला काही अडचण नाही. ठीक आहे, मग आता ही तुमची किती आहे? 7. इथं या सगळ्यांची बेरीज करा जरा. 7 × 4 = 11 आणि 14 × 4 किती झाले? 18. 1 × 2 = 3. 7 × 3 किती झाले? 10. 10 × 6 = 16. 16 × 5
21 लिहून टाका 218. हाँ आता कंटिन्यू सीरीजचा येणारे प्रश्न. मग एन म्हणजे काय? टोटल फ्रिक्वेन्सी ना. समेशन ऑफ एफ किती आहे? समेशन ऑफ एफ फ्रिक्वेन्सी किती आहे? फ्रिक्वेन्सी 8 × 7 किती होतात? 25. 25 × 12 37. 37 × 10 47. आणि हे 3 मिळवले तर किती? 50. हा हे झालं तुमचं समेशन एफ एक्स. राईट, सांगा मीन काढायचं ना तुम्हाला. अर्थमॅटिक मीन इज अ डिनोटेड बाय कशाने रे? एक्स बार ने. कशाने डिनोट करतो आपण? हा काय फॉर्म्युला आहे? समेशन एफ एक्स अपॉन एन किंवा समेशन एफ एक्स अपॉन समेशन एफ. हा जो सिम्बॉल आहे कसला आहे? समेशनचा. हा जो उलटा ई काढतो ना आपण, ठेवा मग व्हॅल्यू. एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स किती? 218 डिवायडेड बाय किती करणार? 50. 50 चोक किती होतात रे? 200. किती उरले? 18. 18 उरले. आता पॉईंट दिला 180 झाले. 50 त्रिक किती होतात? 150. किती उरले? 30. 300 झाले. 300 झाले तर मग किती? 50 सक आणि 50 × 100 बरोबर आहे. आणि 50 × 200 आणि 50 × 300 झालं उत्तर. एक्स बार इज इक्वल टू 4.36. मग अर्थमॅटिक मीन किती आलं तुमचं? 4.36. तर तुम्ही असं डायरेक्ट आन्सरसुद्धा लिहू शकतात आणि तुम्हाला हे बॉक्समध्ये करणं अत्यंत आवश्यक आहेत. ठीक आहे, तर चला बघूया आन्सर तुमचं राईट आहे का रॉंग आहे. स्टॅटिस्टिक प्रॅक्टिस सेट नंबर 1, 6.1 पहिला जो प्रश्न आहे, तर हा किती आला? 4.36. अगदी बरोबर आन्सर आहे. द मीन ऑफ टाईम स्पेंड ऑफ स्टुडंट फॉर देअर स्टडी किती आहे? 4.36. मग तुम्ही इथं लिहू शकता द मीन टाईम स्पेंड बाय स्टडी इज 4.36 आवर्स. याचा अर्थ काय आला तुम्हाला? याचा अर्थ सगळे जे विद्यार्थी जे अभ्यास करतायत हे कमीत कमी किती तास अभ्यास करतात रे? ॲव्हरेज म्हणजे सरासरी किती अभ्यास करतात? 4.36 म्हणजे 4 तास जवळपास 36 मिनिटं अशा पद्धतीने हे अभ्यास करत असतात. कळलं का पहिला प्रश्न? हां, तर हा प्रश्न तुम्ही स्टॉप प्ले करायचं बघा. ठीक आहे, स्टॉप करायचा, प्ले करायचा, परत व्हिडिओ बघत राहायचा. ठीक आहे, ओके, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आणि हा प्रश्न तुम्ही लगेच वहीमध्ये उतरून घ्या. चालेल ना? ओके, आता प्रश्न क्रमांक आपण दुसरा घेऊ. हा किती होता रे? पहिला. ठीक आहे, चला रब करतोय मी. बोलता वेळ जातो. आता बघा प्रॅक्टिस सेट 6.1 मधला क्वेश्चन नंबर 2 काय सांगतोय बघा. द फॉलोइंग टेबल द टोल पेड बाय ड्रायव्हर्स अँड द नंबर ऑफ व्हेइकल इज अ शो. फाइंड द मीन ऑफ द काय काढायचंय बघा. मीन कळालं ना प्रश्नामध्ये मीन? आणि हा चॅप्टर काय सांगणार आहे? मीन, मेडियन आणि मोड. मग जर तुम्हाला आन्सर काढायचा आहे हा प्रश्न जर परीक्षेत आला तर पहिले हे बघा, मीन काढायचंय का मीडियन काढायचं का मोड काढायचं. ठीक आहे, नंतरच फॉर्म्युला लावायचे ऑफ द टोल बाय ॲज्युम मीन मेथड. कोणती मेथड आहे? ॲज्युम मीन मेथड. ॲज्युम मीन मेथडला कोणती मेथड म्हणतात रे? इनडायरेक्ट मेथड. कोणती मेथड? इनडायरेक्ट. विसरता तुम्ही, अभ्यास करत नाही. ठीक आहे, तर स्टार्ट करू. बघा सोल्युशन असं लिहून टाका, सोल्युशन्स लिहिलं. ठीक आहे, मग ह्या टोलला मी काय करतो? एक्स डिनोट करतो. ठीक आहे, 300 ते किती रे? 400. कोणती सिरीज आहे रे ही? सांगा तर कोण सांगतायत? खाली कमेंट्स करा जरा. कोणती सिरीज आहे? कोण सांगतं सांगा पटापट. कोणती सिरीज आहे? कोणती सिरीज दिसते तुम्हाला? कंटिन्युअस सिरीज. येडे हो, कोणती सिरीज आहे? ग्रुप आला ना का नाही आला? ग्रुप आल्यावर कोणती सिरीज असते? कंटिन्युअस सिरीज. राईट, हां.
मी याला तुम्ही काय म्हणू शकतात रे, क्लास म्हणा, ठीक आहे. मग आता मिड व्हॅल्यू काढावा लागेल याची. सांगा मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू 300 400 मध्ये किती येणार आहे? 350 का? हा, आणि 400 500 मध्ये किती येणार आहे? 450. सांगा पटापट. 500 600 मध्ये किती? 550. 600 700 मध्ये? 650. आणि 700 800 मध्ये? 750. ही झाली मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे रे? एक सिरीजच. काय म्हणणार आहे? एक सिरीज. आता काय करतात? अज्युम मीन घ्यावं लागेल ना. कुठून घ्यायचं अज्युम मीन? इथूनच घ्यावं. अज्युम मीन किती घेता? अज्युम मीन सांगा. अज्युम मीन किती घेणार? सेंट्रल व्हॅल्यू बघतात ना रे अज्युम मीन. हां हां, घ्या मग. किती घेणार? 550. मग डेविएशन काढावं लागेल ना. डेविएशनचा काय फॉर्म्युला? डी एक्स इज इक्वल टू एक सिरीज मायनस अज्युम मीन. अर्थमॅटिक मीन नका करू, अज्युम मीन. काय करणार? एम. एमचा अर्थ काय? अज्युम मीन, राईट. हां सांगा रे बाळांनो, एक सिरीजचा पहिला आयटम काय? 350. 350 म्हणून 550 गेले. पटकन सांगा. 200 मायनस का प्लस रे? मायनस. आता लिहायची काही गरज नाही. तर 350 मायनस 550 डायरेक्ट लिहिलं तरी चालते. 450 मधून 550 गेले, किती राहणार? 100. 550 मायनस 550 0. 650 मधून 550 करा, पॉझिटिव्ह 100, राईट ना. आणि 750 पॉझिटिव्ह 200. आणि हे डेव्हिएशनची बेरीज केली तर 0 येते, राईट. हां तर करत नाही बसायची बेरीज, राईट. हां मग आता काय करणार? फ्रिक्वेन्सी लिहावं लागेल ना आपल्याला. प्रश्नात फ्रिक्वेन्सी दिलेली का रे? निखिल दिलेली का? हे काय असते बाजूची? नंबर ऑफ व्हेकल म्हणजे काय असतात? फ्रिक्वेन्सी सांगितलं होतं ना. 300 ते 400 मध्ये किती आहे? 80 गाड्या आहे. 400 ते 500 मध्ये किती आहे? 110. ठीक आहे. हां तर बघा, फ्रिक्वेन्सी काय कन्सिडर केलं मी? फ्रिक्वेन्सी किती आहे? 80 दिसतंय ना. 80. हां 110 120 70 आणि किती झाले? 40. मग आलं. आता या दोघांचं काय करायचं रे? फ्रिक्वेन्सी मल्टिपल बाय डी एक्स करायचं का नाही करायचं? एफ डी एक्स करायचं का नाही करायचं? करावं लागेल ना. हां या फ्रिक्वेन्सीचं आणि डेविएशन फ्रॉम एक्स सिरीजचं काय? मल्टिप्लिकेशन. मॅरेज करावं लागेल यांचं, है ना. लग्न लावावं लागेल. काय सांगा मग? -200 × 80. हां कोण सांगतं? 8 × 2 = 16. 1600 16000 किती? 0 3 आहे ना. 16000 झाले ना का? नाही झाले. हां 100 × 110 किती झाले? 11000 होतं का? अच्छा. हे 0 × 120 0. 100 × 70 किती होतात रे? 7000. किती? गणित कच्चं आहे तुमचं. 200 × 4 = 40 किती होणार आहे? 4 × 2 = 8 किती 0 दिसत आहे? 3. बर झालं का एफ डी एक्स? बर मग आता हे एफ डी एक्स झालं. समेशन करायची बेरीज करा. समेशन ऑफ एफ डी एक्स किती आलं? हे 11 16 16 किती होतात? 8 7 किती झाले? 15 15000 होतात. नाही 15 16 मधून 15 गेले किती? 1000. 1000 आणि 11000 किती झाले? 12000. कोणते रे? -12000 किती आले? -12000. कोणती व्हॅल्यू? कोणती व्हॅल्यू आहे समेशन एफ डी एक्स ची? कारण 16 आणि 11 किती होतात? 16 आणि 11 किती आहे? 27 का? 27 मधून 15 गेले तर किती उरतात? 12000. पटापट सांगायचं जरा. आता समेशन ऑफ एफ म्हणजेच काय? टोटल फ्रिक्वेन्सी. किती टोटल फ्रिक्वेन्सी करत आहे यांची बेरीज? किती झाली सांगा? हे 0 0 0 7 4 किती झाले? 11 11 2 13 13 1 14 14 × 8 = 22 झाले. 2 चल किती? 2 2 3 4 किती झाले? 420. काय फॉर्म्युला आहे बघा जरा इकडं. काय फॉर्म्युला? काय मीनचा फॉर्म्युला? काय अर्थमॅटिक मीन काढायचं ना तुम्हाला. काय फॉर्म्युला आहे? अर्थमॅटिक मीन इज डिनोटेड बाय काय? एक्स बार. सांगा समेशन. हां कोणती मेथड आहे? मेथड बघा कोणती मेथड आहे.
एज यू मीन मेथड, राइट राइट, हुशार होत चालले तुम्ही, थोडं डोकं चालतं तुमचं. एज यू मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन सम एन. एन म्हणजे काय? टोटल फ्रिक्वेन्सी किंवा समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी, राईट. इथं लिहिलं ना मी समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? एन. सांगा रे कोण सांगतं? एज यू मीन किती घेतलेलं आहे इथं? एज यू मीन बघा, हे एज यू मीन किती? 550. प्लस समिशन एफ डी एक्स किती आलं रे? 12,000. किती? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. हां, यांची व्हॅल्यू सांगा. 420 बरोबर आहे. 0,0 कट. आता 2 भाग द्या, बेदोने 4 आणि 21 बेसक 12 किती झाले? 600 का? आता कशाने भाग देता? 3 देता, 3 7 21, 3 2 6 हे 200 झाले, राईट. म्हणजे काय राहिलं आता? एक्स बार इज इक्वल टू 550 -200 भागिले किती रे? 7. हां, आता हे 7 1 7 7 2 14 किती उरले? 6. 60 झाले. 7 8 56 किती उरले? 4. 7 2 14 6 उरले, 60 झाले. 7 8 56 4 उरले. हां, आणि 4 उरले तर काय राहणार? 40. 7 4 28 7 5 35. परत किती उरत आहे? 5 उरतात ना. 50 7 7 49 बस झाले. 2 पॉईंट. एक्स बार 550 मधून किती मायनस करायचं रे? 28 पॉईंट किती? 7. मग किती राहणार सांगा पटकन? 10 7 गेले किती राहणार? 3. नंतर हे तुम्ही मायनस करणार नाही असं? 550 -28 किती? 57. हे पटकन सांगितलं असतं मी, तुम्हाला जमलं पाहिजे. 10 7 गेल्यावर किती राहणार? 3. 10 6 गेल्यावर किती राहणार आहे? 4 दिले. 4 मग हे 10 9 गेले तर किती राहणार? 1 दिली. 1. आणि परत हे 5 3 गेल्यावर किती राहणार? 2. आणि राहतच काय मग आता? 521.43 काय आलंय? अर्थमॅटिक मीन. कोणती व्हॅल्यू आहे? अर्थमॅटिक मीन. मी ही काढली का तुम्ही? अर्थमॅटिक मीन एक्स बार इज इक्वल टू 521 किती आलं? 43. बघावं लागेल प्रश्नात. हा, एकदम राईट आहे. द मीन ऑफ टूर पेड बाय द ड्रायव्हर्स मग लिहा इथं. देअरफोर द मीन ऑफ टूर पेड बाय ड्रायव्हर्स. कोण देत आहे रे? टोल नाक्यावर भाडं देते ना. किती देत आहे? एक्स बार इज इक्वल टू 521 पॉईंट किती? 43. आणि या प्रश्नाला काय करायचं? बॉक्स करायचं. हा, हे किती मार्क लिहिन तुम्हाला माहिती आहे? परीक्षेत 5 मार्कला प्रश्न येऊ शकतो. किती किती मार्कला? किती मार्कला येऊ शकतो रे निखिल? हा, मोठा प्रश्न आहे ना. कळालं का नाही कळालं? परत एकदा रिव्हिजन करतो. बघा, असा प्रश्न आणि एवढं मोठं उत्तर त्याचं. ठीक आहे, हे काय आहे? द फॉलोइंग टेबल टू द पेड बाय द ड्रायव्हर्स अँड द नंबर ऑफ व्हेकल इज अ शो फाइंड द मीन ऑफ द टोल बाय एज यू मीन मेथड. हे टोल दिलेले, ठीक आहे. किती रुपये द्यायचे? 300 ते 400 मध्ये येणारे किती 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 गाड्या आहे? 80. तिचे 400 ते 500 मध्ये किती? 110. 500 ते 600 मध्ये 120. 600 ते 770 आणि 700 ते 800 पर्यंत किती? 40 गाड्या. एवढ्या गाड्या जातात आणि एवढं भाडं देऊन जातात समजा, राईट. मग प्रश्न काय विचारला? या सगळ्यांचा मीन काढा. मग मीन काढा तर मग पहिले हे ओळखा, कोणती सिरीज आहे? कोणती सिरीज आहे रे? कंटिन्युअस. मग फॉर्म्युला कोणता लागणार आहे? कंटिन्युअसचा. काय फॉर्म्युला कंटिन्युअस सिरीजचा? एज यू मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन. बरोबर आहे का? मग याची मीड व्हॅल्यू काढली. मग हे याचं एज यू मीन घेतलं, मग डेविएशन फ्रॉम एक्स सिरीज घेतलं, बाजूला फ्रिक्वेन्सी लिहिली एफ इंटू डी एक्स केलं, त्यांची किती आले ते ॲडिशन्स केली, फॉर्म्युला लिहिला एक्स बार एज यू मीन समेशन एफ डी एक्स अपॉन एन, हे सगळं लिहिलं. शेवटी आन्सर किती आलात?
521.37 आणि शेवटची लाईन लिहायची द मीन ऑफ टोल पेड बाय ड्रायव्हर एक्स इज इक्वल टू 521.43 अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला बाळांनो नेक्स्ट प्रश्न काय बघा. अ मिल्क सेंटर सोल्ड मिल्क टू 50 कस्टमर. 50 कस्टमरला काय करतोय हा मिल्कमॅन, काय करतोय मिल्क सेल्क सेंड सोल्ड करतोय. ठीक आहे, द नंबर ऑफ कस्टमर अँड द मिल्क दे परचेस, फाइंड द मीन ऑफ द मिल्क सोल्ड बाय डायरेक्ट मेथड. मिल्क सोल्ड लिटर म्हणजे 1 ते 2 लिटर मध्ये किती व्यक्तींना विकतोय 17, आणि 2 ते 3 लिटर मध्ये किती कस्टमर त्याच्याकडे 13, 3 ते 4 मध्ये 10, आणि 4 ते 5 मध्ये 7, आणि 5 ते 6 3. मग आता इथे लिहायचं सोल्युशन, राईट. मग पहिले तुम्ही मला सांगा कोणती सिरीज आहे कंटिन्युअस, कोणती. हां, कारण की हा ग्रुप डेटा आला आणि ही बाजूला काय आली रे फ्रिक्वेन्सी आली. मी तर लिहा सोल्युशन करताना एक्स इज काय 1 2 2 2 2 3 3 2 4 4 2 5 आणि 5 2 6 लिहिलं. सांगा मिड व्हॅल्यू काढायची करायची, मिड व्हॅल्यू काढावं लागेल ना. किती मिड व्हॅल्यू बघा, 1 ते 2 मध्ये किती मिड व्हॅल्यू येणार आहे. 2 आणि 1 3 3 भागिले 2 1.5 1.5 किती, आणि याच्यात 2.5. सांगा पटापट 3.5 4.5 5.5 हे काढलं एक्स बरोबर आहे. मग आता अजून काय करणार आहे फ्रिक्वेन्सी का कोणती मेथड करायची डायरेक्ट आहे ना. अरे येड्या हो, नंबर ऑफ कस्टमर किती आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी. काय फ्रिक्वेन्सी सांगा, 17 13 10 7 3. आता काय करता रे या दोघांचं डायरेक्ट काय करता, गुणाकार का लग्न लावायचं ना. फ्रिक्वेन्सी दिसली लगेच एक सोबत लगे मॅरिड एफ एक्स केलं. मग 17 5 85 5 8 कॅरी 17 8 किती होतात 25. हां 25 3 किती झाले 75 7 25 आहे का 25 25 7 किती रे 32 32.5 हे 3.5 × 10 म्हणजे किती झाले 35. हे 7 5 35 5 3 7 6 28 3 31. हां आणि हे 5 3 15 1 अच्छा 5 3 15 1 16 मग आता यांची बेरीज करून घ्या सगळ्यांची. हां इथं समेशन एफ म्हणजे काय, एन म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. 7 3 10 10 20 20 30 40 आणि हे 7 3 10 50 प्रश्नात पण दिलेलं ना 50 वरती. यांची बेरीज करून समेशन एफ एक्स किती आहे 5 10 15 20 2 7 2 8 1 9 9 5 किती झाले 14 14 2 16 16 5 21 अच्छा 2 2 1 3 3 3 6 6 3 9 9 3 12 12 2 14 बरोबर आहे का रे. 2 3 3 6 3 9 आणि हे 12 आणि 2 किती झाले 14. चला आता मीनचा फॉर्म्युला लिहा. मीन मीन काढायचं ना तुम्हाला, सांगा अर्थमॅटिक मीन त्यालाच काय म्हणायचं रे एक्स बार. काय फॉर्म्युला आहे, समेशन एफ एक्स अपॉन एन राईट. हां सांगा किती समिशन एफेक्ट्स 141.n किती n टोटल फ्रिक्वेन्सी किती 50. मग 50 दोन्ही किती होतात 100, किती उरले 41 पॉईंट लावलाच 410 झाले ना. 50 60 400 किती उरले 10 पॉईंट लावला परत 100 आले. 50 दोन्ही किती आले 100 झाले 2.82. मीन किती 2.82. बघावं लागेल आन्सर बरोबर आहे का. अगदी बरोबर आहे. द मीन ऑफ द मिल्क सोल्ड इथे लिहा, द मीन ऑफ द मिल्क सोल्ड इज किती किती रे एक्स बार किती आलेले 2.82 लिटर. क्वेश्चन नंबर 4 जो क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला किती आहे क्वेश्चन नंबर 4.
फ्रिक्वेंसी डिस्ट्रीब्यूशन टेबल फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑरेंज ऑफ सम फार्म ओनर इज गिवन बिलो फाइंड द मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंज बाय अज्यूम मीन मेथड. कोणती मेथड आहे बेटा? अज्यूम मीन मेथड. मग काय विचारलं? प्रोडक्शन 1000 इन रुपीज एंड नंबर ऑफ फार्म ओनर्स. तर बघा आता पहिले तर प्रश्न ओळखा की कोणती सिरीज आहे. कोणती सिरीज बेटा? कंटिन्युअस सिरीज. चल लिया एक्स किती आहे. हां सोल्युशन लिहा वाटल्यास इथं सोल्युशन लिहा. पहिले लिहा एक्स सिरीज काय प्रोडक्शन. एक्स इज द डिनोटेड बाय काय? प्रोडक्शन. चला 25:30 30:35 35:40 आणि 42:45 आणि 45:50. चला मिड व्हॅल्यू लिहा. किती राहणार मिड व्हॅल्यू? मिड व्हॅल्यू माहिती आहे मला, एल वन प्लस एल टू डिवायडेड बाय टू. किती आहे? हां म्हणजे मिड व्हॅल्यू म्हणजेच काय? एक्स सिरीज. सांग की किती राहणार? 27.5 हे 32.5 हे सांगा. 37.5 हे 42.5 आणि हे 47.5. ठीक आहे. हां मग आता हे झालं एक्स. आता मिड व्हॅल्यू झाली. हां आता फ्रिक्वेन्सी लिहायची का? मागच्या याच्यात फ्रिक्वेन्सी लिहिली नव्हती ना तुम्ही. पण ही कोणती मेथड आहे बघा. पहिले अज्युमिन मेथड आहे ना. पहिले अज्युमिन घेऊन टाका. अज्युमिन किती? 37.5. आता डेविएशन काढा. डी एक्स इज इक्वल टू एक्स सिरीज मायनस अज्युम मेन एक्स सिरीज. ठीक आहे. सांगा मग किती रे? -10 का? -10 इथं किती होते? -5 इथं 0 आणि इथं काय? 5 आणि इथं किती? 10. हे डेविएशन. आता लिहा फ्रिक्वेन्सी. इथं लिहा फ्रिक्वेन्सी. काय फ्रिक्वेन्सी? फार्म ओनर्स 20, 25, 15, 10 आणि हे 10 लिहा. एफ डी एक्स फ्रिक्वेन्सी मल्टिपल बाय डी एक्स. किती झाले रे? 200. हे किती झाले? 25×100 25×5=1600. हां हे 0. हे 50. हे किती झाले? 100. ठीक आहे. हा झाला एफ डी एक्स. काय हे एफ डी एक्स झाले. आता काय करणार बघा. टोटल मारून घ्यायची. समेशन ऑफ एफ डी एक्स आणि ही काय? समेशन ऑफ एफ म्हणजेच काय? टोटल फ्रिक्वेन्सी. सांगाय 200 आणि 625 किती झाले? 325. आणि हे किती झाले? 150. 425 नका करू. हां 150 किती झाले? 150. निगेटिव्ह पॉझिटिव्ह मायनस करा. 150, 300, 175 फरक आला. किती झाला? -175. कारण 5 हे 5 7 5 12 2 1 2 3 300 म्हणजे. आणि एन किती बघा? 10, 10, 20, 30, 30 आणि 20, 50, 70 आणि 80 किती आहे? 80. 5×5=10. 1, 2, 3, 4, 6, 2, 8, 80. मग लिहा कोणती मेथड आहे रे? अज्युम मीन मेथड. काय फॉर्म्युला आहे? एक्स बार इज इक्वल टू अज्युम मीन प्लस सांग समेशन एफ डी एक्स अपॉन काय? एन. अज्युम मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन. सांग काय राहणार? अज्युम मीन किती? किती अज्युम मीन? 37.5. कोणती? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह ना बेटा. अज्युम मीन 37.5. निगेटिव्ह नाही राहत अज्युम मीन कधी पण. समेशन एफ डी एक्स किती? -175. एन किती? टोटल फ्रिक्वेन्सी 80. हां चला डिव्हिजन करा. 37.5 -175 अपॉन 80. कशाने भाग देता? 5 देता. 5×5 3, 5×6=13 5×3=15 5×5=25 37.5 × 35/16 16×2=? किती वाजता? 32. हां हां किती उरले रे? 3. 30 म्हणजे किती? 16×16 आता किती उरलेत? 14 उरले ना. हां मग 140 8 जा करा.
बरोबर आहे. 69 * 144 होणार, मग 37.5 मधून 2.18 लेस करून टाका. 37.5 - 2.18 किती राहणार आहे? मग 10 * 8 गेले 2, 2 आणि 5 * 2 गेले 3 आणि 7 * 2 गेले 5. 35.32 आंसर राईट आहे. 35. क्वेश्चन नंबर कितवा आहे? हां, फोर्थ. मी इथं जे आन्सर आलं 37.5 - 2.18 किंवा 9 केलं समजा. ठीक आहे. हे डिव्हिजन किती आहे? 16 * 2 = 32 किती उरले रे? 32. किंवा तुम्ही याला 16 * 2 = 32 किती उरले? 3 का? 3 उरले ना, 30 झाले. 16 * 1 = 16 = 4 = 140 16 * 2 = 32 = 2 = 1 बस झाले. 16 * 2 = 32 झालेत. नंतर तुमचे किती उरतायत? 3 30. 16 * 1 = 16 किती उरले? 14 आणि 140 16 बरोबर आहे. एक्झॅक्टली आन्सर बुक मध्ये प्रॉब्लेम आहे. 35.32. आता हे काय म्हणताय? हे जे आन्सर आलं तुमचं काय आलं रे? अर्थमॅटिक मीन. आणि इथं काय कसं सांगताय? 1000 मध्ये सांगतायत ना. कसं सांगताय? अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑरेंज सम फॉर्म ओनर इज गिव्हन बिलो द फाइंड द मीन प्रोडक्शन ऑफ ऑरेंज बाय अज्युम मीन मेथड. मग हे 1000 रुपीज मध्ये नाही सगळं. मग तुम्ही सांगा हे किती राहणार आहे? मीन किती आलेले? 35.32 राईट. मग याला मल्टिपल बाय 1000 करा. 1000 ने जर मल्टिपल केलं तर काय राहणार आहे? किती राहणार? काय आलं पाहिजे तुम्हाला? 35 * 32 / 2 पॉइंट काढले 100. 1000 ने मल्टिपल 2 0 2 0 35320. किती रुपये लागताय? 35320. इथं तुमचं 310 दिलेलं आहे. द मीन ऑफ प्रोडक्शन ऑरेंज इज, द मीन ऑफ प्रोडक्शन किती राहणार? द मीन ऑफ प्रोडक्शन इज किती? 35,320. ठीक आहे, चला मारनो क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करू आता. तर बघा काय क्वेश्चन नंबर 5. अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड कलेक्टेड बाय 120 वर्क्स. म्हणजे फ्रिक्वेन्सी कळाली आपल्याला किती रे? 120. इन अ कंपनी फॉर द ड्रॉट अफेक्टेड पीपल आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. ड्रॉट अफेक्टेड पीपल्स दिलेले. ठीक आहे, तर फाइंड द मीन ऑफ द फंड्स बाय स्टेप डेव्हिएशन मेथड. काय काढायचं? मीन काढायचं. कोणती मेथड आहे? स्टेप डेव्हिएशन. किती मेथड आहे मीन काढायच्या? 3. डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि काय? स्टेप्स. बघा फंड दिलेला आहे, नंबर ऑफ वर्क दिलेले आहे. सॉल्व करा. फंडला डिनोटेड बाय लिहा इथं क्वेश्चन सोल्युशन स्टार्ट करताना. हां, एक्स इज इक्वल टू काय डिनोट करणार मी? फंड. किती आहे? 0 to 500. त्याच्यानंतर 500 to 1000, नंतर 1000 to 500. हां, आणि हे 1500 ते किती रे? 2000. आणि 2000 ते किती आहे? 2500. तर बघा मिड व्हॅल्यू काढावं लागेल ना. तर काढा मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू म्हणजे एक सिरीज फॉर्म्युला आहे तुम्हाला, L1 + L2 / 2 राईट. हां सर, सांगा हे किती राहणार आहे? 2500 - 2750. नंतर हे किती? 1250. हे 1750 आणि 2250. आता अज्युम मीन कोणती? स्टेप डेव्हिएशन आहे ना फॉर्म्युला, आठवा काय? X̅ = अज्युम मीन + समेशन FDX/N (×I). आय म्हणजे काय रे? कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर कुठून काढावा लागतो? डीएक्स मधून. कुठून? डीएक्स. चला बघा अज्युम मीन किती कन्सिडर करताय? कोणतं सेंट्रल व्हॅल्यू काय दिसते तुम्हाला? 1250. ठीक आहे, ही अज्युम मीन घेतली 1250. हां चला अज्युम मीन 1250. डीएक्स काढायचंय ना, डेव्हिएशन फ्रॉम एक्स सिरीज. X - अज्युम मीन किती? अज्युम मीन 1250. सांगा रे, 2500 मधून 1250 गेले तर किती? 1000. निगेटिव्ह का? निगेटिव्ह ना.
साढ़ेसातशे गेले तर मायनस किती 500 हे किती झाले 0 परत हे तर पॉझिटिव्ह 500 साडेबारा साडेसतरा 500 फरक आहे ना आणि 2250 1000 फरक आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह का हां आता काय करणार फ्रिक्वेन्सी मल्टिपल बाय काय डीएक्स एफ डी एक्स करायचं ना नाही नाही स्टेप डिव्हिएशन मेथड आहे बाळांनो विसरू नका आय काढावं लागेल आय इज इक्वल टू कॉमन फॅक्टर काय काढायचं रे निखिल 500 काढू का कॉमन फॅक्टर हां हाँ चलो ये आई इज इक्वल टू किती 500 याचा अर्थ काय झाला डी एक्स डिवाइडेड बाय 500 म्हणजेच काय कॉमन फॅक्टर किती येतो रे आय कॉमन फॅक्टर किती येतो 5 चल लक्ष द्या 500 भागिले 2 1000 म्हणजे 1000 डिवाइडेड बाय 500 किती राहणार रे 2 500 डिवाइडेड बाय 500 किती राहणार 1 हे निगेटिव्ह हां हे 0 हे किती राहणार 500 डिवाइडेड बाय 500 इथं जरी 500 केलं तरी हे रिझल्ट किती येणार आहे 0 आणि इथं किती येणार पॉझिटिव्ह आहे आणि 1000 डिवायडेड बाय 500 दिसतंय का हां तर इथं किती येणार आहे 2 मग हे काय झालं तुमचं डीएक्स काय झालेलं आहे डीएक्स झाले आता हे बाजूला फ्रिक्वेन्सी लिहा किती फ्रिक्वेन्सी किती बघा रे नंबर ऑफ वर्कर किती 35 28 नंतर किती 32 नंतर 15 आणि किती 10 करा प्रोडक्ट एफ डी एक्स 35 दुनी 70 28 एक 28 32 इंटू 0 15 एक 15 आणि 10 इंटू 2 20 हे पॉझिटिव्ह फिगर वरची कोणती आहे निगेटिव्ह फिगर या दोघांची ॲडिशन करा 70 आणि 28 किती होतात रे 98 का हे झाले मायनस 98 या दोघांची बेरीज करा 15 20 35 किती झाले 35 मग तुम्ही सांगा 98 मधून 35 मायनस करा किती राहणार 8 मधून 5 गेले किती राहणार 3 9 मधून 3 गेले 63 निगेटिव्ह आलं का रे समेशन एफ डी एक्स किती आहे मायनस 63 आणि एन म्हणजे काय टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे किती फॅम वर्कर किती होते 120 किती हां हे 10 20 30 50 70 आणखी 100 आणि 8 5 13 13 2 15 5 20 बरोबर 100 20 120 आता डायरेक्ट काय लिहायचं फॉर्म्युला लिहायचं ना मीनचा काय फॉर्म्युला रे एक्स बार इज इक्वल टू कोणती मेथड यूज करताय स्टेप डेव्हिएशन मेथड हां चला स्टेप डेव्हिएशन हां इथे लिहा स्टेप डेव्हिएशन मेथड हां काय अज्युम मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन इन टू काय रे आय आय म्हणजे काय रे बाळांनो कॉमन फॅक्टर हां सांगा अज्युम मीन किती किती दिसतं अज्युमिन हां किती घेतलं रे अरे येड्या होई तर बघा अज्युमिन किती दिसते 1250 हां हे झाले 1250 समेशन एफ डी एक्स किती आलं मायनस 63 ब्रॅकेटमध्ये लिहायला एन किती फॅमिली 80 का 120 आय किती कॉमन फॅक्टर 500 कुठे खिशात आहे का माझ्या हां इथं आहे ना हां 500 बरोबर आहे लक्ष आहे तुमचं हां आता सांगा पटापट कॅल्क्युलेशन किती आहे 1250 प्लस काय 0 कट करताय तर कट करा केलं हां बेसक 12 आणि किती झाले 25 बरोबर आहे परत 3 2 6 3 2 6 आणि 3 1 3 म्हणजे किती राहिले मायनस 21 मल्टिपल बाय 25 भागिले किती राहिले 2 बर कळलं काय हे 0 0 कट हे 6 आले हे 25 आले परत हे 3 ने भाग दिला 3 2 6 3 2 6 3 1 3 21 बाय 2 आणि हे 25 काय करते तर करा बघा काय हे 1250 मायनस 25 1 25 किती उरले हां 2 कॅरी 2 ना हां 25 50 आणि 2 किती झाले 52 बरोबर आहे का हां 525 525 5 2 लिहिले 25 50 हे 525 भागिले 2 चला करा बेदुनी किती 4 1 6 परत 2 2 4 2 5 10 262.5 बरोबर आहे 2 2 4 1 कॅरी 2 6 12 राईट आहे का 2 6 12 2 2 4 1 रिमेनिंग 2 6 किती झाले 12 झाले ना किती झाले मग हे सगळे
पाचशे पंचवीस चे अर्धे किती होतात 262.5. हा करून बघा वाटणार 262.5 प्लस 262.5 पाच दहा हे चार आणि किती झाले पाच सहा सहा बारा आणि हे 525 बरोबर आहे का रे. तर लिहाय एक्स बार इज इक्वल टू 1250 मायनस 262 किती रे पाच. मग सबट्रॅक्शन करा करता येतं का नाही डोकं झालं तर असे व्हर्टिकल करा वाटल्यास 262 किती रे पाच. चला लिहा दहातून पाच गेले पाच दहातून तीन गेले सात पाच पंधरातून सात गेले आठ का नऊ पंधरातून सहा आणि एक सात गेले ना आठ ना. चला आता हे बारातून तीन गेले नऊ 987.5 किती आलं रे मीन. मीन किती आलं 987. किती बघावं लागेल आन्सर आहे का 987.5 एक्झॅक्टली राईट आन्सर आहे बघा. द मीन ऑफ द फंड कलेक्टेड किती आहे लिहा इथं द मीन ऑफ फंड इज कलेक्टेड कलेक्टेड किती रे 987. किती 5 राईट रुपीज मध्ये कशात आहे रुपीज मध्ये एक्झॅक्टली आन्सर आलेलं आहे बाळांनो. तुम्हाला कळतंय ना मी का सांगतोय हे खूप मोठमोठाले असतात हे प्रश्न वाटतं तितकं सोपं आहे का रे नाही. सातवी आठवीला स्टॅटिस्टिक सोपं आहे नववीला दहावीला थोडंसं अवघड अवघड होत जाईल राईट. अकरावी बारावीला अजून अवघड होऊन जाईल हे ठीक आहे ओके. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा क्लिअर ओके. चला बाळांनो प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा प्रश्न आज बघू आपण. द फॉलोइंग टेबल गिव्ह द इन्फॉर्मेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ वीकली वेजेस ऑफ 150 वर्कर्स ऑफ अ कंपनी फाइंड द मीन ऑफ वीकली वेजेस बाय स्टेप डिव्हिजन मेथड. पहिले हे बघा कोणती मेथड दिली रे स्टेप डिव्हिजन आणि काय विचारलं मीन विचारलं मिडियन विचारलं मोड विचारलं मीन. मग हे शब्द क्लिक करून लक्ष द्यायचं ठीक आहे. सिरीज कोणती आहे बघा कंटिन्युअस आणि बाजूला काय फ्रिक्वेन्सी. चला सॉल्व करा सोल्युशन. पहिले स्टेप डिव्हिजनचा फॉर्म्युला कसा असतो सांगा ॲज यू मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन इन टू आय. मी जे सांगतो तेच फॉर्म्युले यूज करायचे पुस्तकात वेगवेगळे फॉर्म्युले दिलेले ठीक आहे अवघड जाईल कन्फ्यूज होऊन जाशाल ठीक आहे. तर बघा लिहा इथं सोल्युशन एक्स सिरीज काय डिनोट करणार 1000 टू किती 2000 परत 2000 टू 3000 3000 टू 4000 परत 4000 टू 5000 ठीक आहे. हां आता हे एक्स लिहिलं आता काय लिहिलं मिड व्हॅल्यू काढा किती मिड व्हॅल्यू काय 1000 2000 मध्ये किती 1500 का हे किती 2500 आणि हे किती रे 3500 आणि हे 4500. आता काय करणार रेझ्युम मीन घ्यावं लागेल ना काय घेता कोणती घेता 2500 घ्या कोणते घेऊ शकता तुम्ही 2500 3500 कोणती घेऊ शकता ठीक आहे. कोणती घेता 2500 घेता चला ठीक आहे 2500. डेव्हिएशन काढतं ना डी एक्स इज इक्वल टू एक्स सिरीज मायनस रेझ्युम मीन सांगा 1500 मधून 2500 केले मायनस 1000 बरोबर आहे का. आता इथं 0 इथं किती प्लस 1000 राईट आहे ना आणि 4500 मधून 2500 गेले तर किती 2000 का प्लस ना. हां बेरीज करायची का नाही. आता कोणती मेथड आहे री स्टेप डिव्हिजन. आता काय कॉमन फॅक्टर काढावं लागेल ना आय किती काढता आय 1000 काढून घ्या आय इज इक्वल टू डी एक्स जे आलेलं त्याला डिवायडेड बाय किती करतोय आपण 1000 मग कॉमन फॅक्टर नाही गेला आपल्याला राईट. सांगा 1000 डिवायडेड बाय 1000 मायनस 1000 डिवायडेड बाय 1000 किती आलं रे मायनस 1 किती मायनस 1 0 डिवायडेड बाय 1000 किती राहणार 0 1000 डिवायडेड बाय 1000 किती राहणार 1 आणि 2000 डिवायडेड बाय 1000 किती राहणार 2 काय काय डी एक्सच आहे ना कॉमन फॅक्टर काढला. आता काय फ्रिक्वेन्सी काय रे फ्रिक्वेन्सी बघा कुठे सापडली का बघा शोधून आण फ्रिक्वेन्सीला कुठे कुठे दिसली का अरे दिसली तर बघा जरा 25 45 50 आणि 30
आता जशी फ्रिक्वेन्सी भेटली आणि डीएक्स भेटला काय करावं लागतं त्यांचं? लग्न करून टाकायचं त्यांचं दोघांचं. काय कोणाकोणाचं? फ्रिक्वेन्सीचं आणि डीएक्सचं. मग लावा मग एफ डीएक्स. शुभमंगल सावधान. चला 25 एक 25 आणि हे 0 50 30 जणी किती झाले? 60. घ्या बेरीज करून सगळ्यांची. समेशन एफ डीएक्स निगेटिव्ह व्हॅल्यू 60 आणि 50 हे 25. हां 60 आणि 25 किती होतं? 95 का? 60 आणि 25 का 85 होतात? 85 किती? 85. कारण की हे 50 मधून 25 गेले 25 आणि 60 आणि 25 85 70 80 85. 60 आणि 50 110 होतात आणि 110 मधून 25 गेले तर 85. कारण 85 प्लस हे 25 केले 90 आणि 100 आणि 10 बरोबर. हे झाली एफ डी एक्स. आणि फ्रिक्वेन्सी किती आहे? एन टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 30 80 80 ने 10 90 90 ना 90 आणि हे 110 आणि हे 40 150 किती झाले? 150. चला फॉर्म्युला लिहा. कोणती मेथड यूज करता रे? स्टेप डेविएशन मेथड. स्टेप डेविएशन मेथड बघा. इथपर्यंत आला काय फॉर्म्युला? एक्स बार इज इक्वल टू अज्यूम मीन प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन इंटू आय. किती रे अज्यूम मीन? कुठे आहे हे बघा. 2500. बघा कॅमेराकडं इकडं बघा. अज्यूम मीन किती आहे? 2500 लिहा इथं. 2500 समेशन एफ डी एक्स किती आलेलं आहे? 85 लिहा. 85 एन किती रे? टोटल फ्रिक्वेन्सी किती? हा हे इथं कुठं पाहत आहे? कॅमेरा इकडं आहे का? 150 आय. कॉमन फॅक्टर किती आहे? आय. कुठे रे आय? 1000 ना. चला 1000 मग कोणतं? 0 हा 0 कट, हा 0 कट. आता 5 3 15 आणि 7 8 5 1 5 किती उरले? 3 5 7 35 हे 2500 प्लस हे 17/3 गुणिले किती रे? 100. 3 6 12 3 5 15 किती उरले? 2. मग 2 उरले तर 20 झाले का? 3 6 18 परत 2. 3 6 18 परत 2. 3 6 18 असं चालूच आहे है ना. 2500 गुणिले प्लस 5.666 गुणिले 100 काय म्हणते? 2 पॉईंट पुढे सरकेल नाही. म्हणजे किती राहणार आहे? 2500 प्लस 566.6 राईट. आता घ्या बेरीज करून यांची. 606 606 परत 6 परत 5 5 10 1 3 3066.6 किती आहे? इथं यांनी केलं 70 केलं. मग हे जे 70 केलं मी जे तुम्हाला काढून दिलं ते एक्झॅक्टली आन्सर आहेत बघा. याच्यात तुम्हाला काही सॉल्व करायची काही गरज नाही राईट. किती आन्सर राहणार? 3070 केलं त्यांनी आणि आपलं एक्झॅक्टली आन्सर किती आलं? 3066.66. हे तुम्ही लिहू शकता एक्स बार इज इक्वल टू. आणि स्टॅटिस्टिकमध्ये थोडीफार व्हॅल्यू चालते कारण की स्टॅटिस्टिक ही काय करत असतात? ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असतात. एक्झॅक्टली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत नाही. थोडीशी फ्लक्च्युएशन्स असतात कॅल्क्युलेशन कारण की तुमचे जे पुस्तकं असतात याच्यावर डायरेक्ट कॅल्क्युलेटरने आन्सर काढलेले असतात. ठीक आहे. आणि आपण जे आन्सर काढत असतो ते सॉल्व करून काढत असतो कारण की एक्झाममध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाही. ठीक आहे. हे अशा पद्धतीने हे तुमच्याजवळ सॉल्व करून दिलं आणि इथे ही तुमची प्रॅक्टिस सेट 6.1 संपलेली आहे. तर बाळांनो हा चॅप्टर जर तुम्हाला आवडतो आहे, ही एक्सरसाइज तुम्हाला आवडती आहे, मॅथमॅटिक्स तुम्हाला आवडते आहे, तर तुमचं एक काम आहे बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे जे एवढे चॅप्टर आहे हे सगळे पेड शिपमध्ये राहणार. याचा अर्थ तुम्हाला इथं तुम्हाला फीस पेड करून तुम्हाला हे लेक्चर बघता येणार आहे कारण की तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करा. कारण की काय असतं बघा, फ्री लेक्चरला व्हॅल्यू नाही राहत बेटा. का बरं? कारण की इथं खूप खर्च येत असतो लेक्चरला, वेळ द्यावा लागतो
सेटअप असतात, एडिटिंग असतात, इंटरनेट असतात, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात तिथं क्लासला खूप खर्च असतो. ठीक आहे. तर आणि शिक्षण हे क्षेत्र फुकट दिलेलं कधीच उपयोगी नाही राहत, त्याच्यामुळे तुम्हाला इथं तुम्हाला पेड शिपमध्ये द्यावं लागेल. या कोर्सची जी फीस आहे तर ती तुम्हाला मी मागं लेक्चरमध्ये सांगितलीत. टोटल फीस होती मॅथ आणि सायन्सची 10,000 आणि आम्ही तुम्हाला कोरोनामुळे डिस्काउंट दिलेलं आहे. टोटल फीस किती? फक्त 7,000. ठीक आहे. तर मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे दोन्ही सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. प्रत्येक सब्जेक्टची तशी पाहिली तर 3,500 आहे. ठीक आहे. कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला अडचण येणार नाही, तुम्हाला कुठं फिजिकल क्लासची गरज नाही. सगळ्या गोष्टी मी बेसिक बारीक सारीक जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ऑनबोर्डवर तुम्हाला सांगणार. ठीक आहे. तर तुम्ही पालकांना रिक्वेस्ट करा, प्रायव्हेट ग्रुप ऑफ एज्युकेशन हे ऑनलाईन लेक्चर्स तुम्ही परचेस करून घ्या बाळांनो. ठीक आहे. कारण की नंतर ही फीस वाढू शकते, येणाऱ्या 15 दिवसात ही फीस वाढू शकते. त्यामुळं आम्ही लिमिटेडच विद्यार्थी घेणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हे शिकवणं चालू करणार आहे.